राजा भाऊ बढे आमच्याकडे नेहमी येत असत. मी लहान होते फार तेव्हा, पण तरी मला आठवते त्यांची ती अशी भव्य मूर्ती, अगदी उंची पुरी, असं फार त्यांचं व्यक्तिमत्व फार देखणं होतं. आणि आई पापा म्हणजे ज्योत्स्नाबाई भोळे आणि केशवराव भोळे दोघांची त्यांची खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. काही नवीन काव्य वगैरे केलं की आवर्जून पापांना दाखवत असत. आणि तसंच ते माझ्या माहेराचा पापांना म्हणाले की केशवरावजी बघा जरा कसं वाटतं आहे गाणं केलं आहे असं, म्हणून त्यांच्या हातात तो कागद ठेवला. त्यावेळी नेमके घरामध्ये आमच्याकडे अगदी कुटुंबातलीच एक असल्याप्रमाणे पु ल देशपांडे नेहमी असायचे, तर ते तेव्हा ते हजर होते नेमके त्यावेळी. तर पप्पांनी ते वाचली ती कविता आणि पुलंच्या हातात तो कागद ठेवला आणि म्हणाले पीएल ह्याला तू चाल लाव. आणि खरोखरच वाचलं एकदा पीएल काकांनी आणि त्यांनी ताबडतोब हार्मोनियम ओढली आणि त्याची चाल बांधून झाली सुद्धा. आणि काय त्या चालीची लोकप्रियता तर शब्दातही वर्णन करता येणार नाही. मुख्य म्हणजे ते माझ्या माहेराजा हे पु ल खूप ठिकाणी गात असत तेव्हा ते फार लोकप्रिय गायक होते. TV.